विराटपुरेच्या कारगिल नगर परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक निघत असताना एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्यामध्ये जे आहे ते इलेक्ट्रिक शॉक लागून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। जखमींना जवळच्याच वसईविरा महापालिकेच्या रुग्णालयात हलवले असते, त्यांना त्वरित मुंबईच्या कोस्तरबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। तर त्यामध्ये सहा जणांपैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। रुपेश सुर्वे वय 30, सुमित सूद वय 23 असे मयत झालेल्या भीम अनुयायांची नावं असून सीमित कांबळे वय 32, सत्यनारायण पंडित वय 23, उमेद कनोजिया वय 18, राहुल जगताप वय 18 असे जखमींचे नावं आहेत। बौद्ध जन पंचायत समितीच्या माध्यमातून आज गुरुवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून पूर्वसंध्येलाच आज भव्य अशी कारगिल नगर परिसरामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती आणि त्या मिरवणुकीमध्येच रहदारीच्या परिसरामध्येच ट्रान्सफॉर्मर रस्त्यामध्ये असल्यामुळे त्या ट्रान्सफॉर्मरला जो लोखंडी रॉड होता झेंड्याचा तो रॉड लागला आणि त्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। एकंदरीतच पाहता संबंध देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात पार पडत असताना विरारमध्ये ही दुर्दैवी घटना घडली असल्यामुळे एक परिसरामध्ये एक शोक काळा पसरलेली आहे। असं झालं की आम्ही कारगिलमधून आम्ही रेली घेऊन आलो आणि जे आमचं कारगिल नगरला जी तिथे म्हणजे गाडी आम्ही एका साईडला घेत होतो तर आमची थोडीशी गाडी म्हणजे अशी ह्याच्यात गेली। आम्ही धक्का मारत होतो आणि आमचं कोणाचंच लक्ष नाही वरतं की वरती लागेल की कोणाला शॉक बसेल किंवा काय, तर तिथे शॉक बसला सगळ्यांना, तर तिथे शॉक बसून जरा सगळ्यांना शॉक वगैरे लागला आणि सगळे शॉक वगैरे लागला, मला पण लागला, मी पडलो खाली, माझ्या मित्रांना पण शॉक लागला, जे बँजो पार्टीवाले वरती होते जे गाडी ढकलत होते त्यांना पण शॉक लागला। तिवर तिथे म्हणजे सर आता काय सांगायचं की कोणाचंच भान नव्हतं, कोणाचंच लक्ष नव्हतं की हे वरती लागणार कसं काय, कोणाचंच लक्ष नव्हते। जो तो आपल्या धुंदीतच होता की बाबा बाबासाहेबांची जयंती निघते, आपली मिरवणूक निघते, कोणाचंच लक्ष नव्हतं। जे झेंडा लावलेला तर झेंड्याला टच झालं सर, टच जाऊन ते तिथे शॉक लागला। जी गाडी होती त्या गाडीमध्ये किती जण बसलेले आणि त्या गाडी हातात किती जण होते? ढकलायला तर सर असे भरपूर जण होते, म्हणजे असे लहान पोरांपासून मोठ्या माणसांपर्यंत, परत मोठ्या माणसांपासून लहान पोरांपर्यंत भरपूर जण होते। असं काही नव्हतं की ढकलायला कोणी नव्हतं, महिला मंडळ नाचायला आणि पुरुषकडे ढकलाय। सालाप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक निघाली होती मनवेल पाड्यातून आणि 10:30 समोर आज कारगिल चौकातही आल्यानंतर मिरवणूक त्या ठिकाणी समाप्त झाली आणि मिरवणूक मध्ये 40 ते 50 कार्यकर्ते त्या ठिकाणी सामील होते आणि मिरवणूक संपल्यानंतरची लोटगाडी होती, हातगाडी होती, ती लोखंडाची होती आणि त्या गाडीवरती स्पीकर लावलेले होते, दोन स्पीकर लावलेले होते आणि त्यात 3-4 कार्यकर्ते त्या हातगाडीवरती होते आणि 3-4 कार्यकर्ते ती हातगाडी ओढत होते। तर त्या हातगाडीला एक स्टीलचा रॉड आणि त्याला झेंडा लावण्यात आलेला होता, तो हातगाडी परत नेताना दुर्दैवाने तो झेंडा ट्रान्सफॉर्मरला लागला, ट्रान्सफॉर्मरमधनं करंट उतरून दोन लोकांचा त्या ठिकाणी स्पॉटवरती दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 5 लोक जखमी झालेले, 5 पैकी 3 लोकांना कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी तात्काळ रवाना करण्यात आले आहेत, एकाला रेडियंट हॉस्पिटलला उपचार चालू आहेत आणि एक नगीनदास हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू आहे। हे दोघं अत्यंत किरकोळ जखमी आहेत, त्यांचा उपचार चालू आहेत आणि त्यातल्या त्यात ते थोडेसे सिरियस होते, त्यांना कस्तुरबा हॉस्पिटलला रवाना करण्यात आले। लोकांना आव्हान, आमचं तुमच्या माध्यमातून मला असं आव्हान करायचं आहे की ही जी घटना झालेली आहे ही परत अशी घटना होऊ नये, लोकांनी तुमच्या माध्यमातून त्यांना लोकांना अपील करावं की मिरवणूक काढताना झेंडे थोडंसं काळजीपूर्वक फडकावेत आणि झेंडे नेताना ते कुठल्या ओव्हरहेड वायरला लागू नये याची खबरदारी आणि काळजी त्यांनी घ्यावी। निश्चितपणे उत्साहाने साजरी करावी परंतु थोडंसं काळजीपूर्वक साजरी करावी जेणेकरून अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत। या मिरवणुकीनंतर मिरवणूक झाली होती आणि रिटर्न जात असताना जो झेंडा होता त्याला स्टीलचा पाईप होता तो ट्रान्सफॉर्मरच्या इकडे वायरला टच झाल्यामुळे ते शॉर्ट सर्किटमुळे 6 जण जखमी झालेले आहे। किती जणांचा डेथ आहे? दोघांचा डेथ झालेला आहे।
तिघांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवलेलं आहे, फार सिरियस आहेत ते आणि एकाची प्रकृती स्थिर आहे आणि दोघांचा दुर्दैवी सुमित आणि रमेश हे आमचे दोन कार्यकर्ते आहेत, बिम बांधव त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उद्याला आहे, ह्या जयंतीच्या अनुषंगाने मिरवणूक काढण्यात आली होती कारगिल नगरमध्ये आणि कारगिल नगरमध्ये मिरवणूक हे पूर्व संध्याला रिटर्न जात असताना सुमारे रात्रीच्या 10:45 दरम्यानमध्ये ही मिरवणूक परत जात होती, त्यावेळेस झेंडा होता, त्या तो झेंडा इलेक्ट्रिक MECBच्या इलेक्ट्रिक वायरला तो झेंडा टच झाला अशी एक प्राथमिक घटना आहे आणि त्याचा थेट परिणाम हा रॅलीमध्ये असलेले जे तरुण होते त्यांच्यावरती झाला, त्या रॅलीमध्ये इलेक्ट्रिक शॉकमुळे ऑन दी स्पॉट हे दोन जागेवरती मयत झाले आणि त्याचबरोबर तीन लोक सिरियसली आहेत, ते कस्तुरबा हॉस्पिटल भायखळा इथे ट्रान्सफर केलेले आहेत आणि एक पेशंट आता ह्या हॉस्पिटलमध्ये सध्या स्टेबल त्या अवस्थेमध्ये आहे। ही घटना कधी झाली? संध्याकाळी मिरवणूक साधारण 7 वाजता तिथून सुरुवात झाली मनिलपाडा कारगिल नगर रिक्षा स्टँडकडून आणि ती परतीला जात असताना कारगिल नगर रिक्षा स्टँडच्या ट्रान्सफॉर्मरवर तिथे जाऊन एक झेंड्याला ट्रान्सफॉर्मरचा टच झालं आणि अशी ही दुर्दैव घटना झाली। आज बोलण्याच्या पलीकडे खरंच हे सांगताना देखील फार आम्हाला वाईट वाटते, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जयघोषपणाने चांगल्या पद्धतीने साजरी होणार आहे आणि होणारच, परंतु ही दुर्दैवी गोष्ट अशी आली की आपल्या समाजले दोन तरुण हे जागेच त्या ठिकाणी मृत्यू झाले आणि 4 जणांची तब्येत आताच मनीष भाईने सांगितल्याप्रमाणे फार चिंताजनक असताना तिघांना कस्तुरबाला आम्ही स्वतः ॲम्ब्युलन्समध्ये पाठवून दिली आणि एक या ठिकाणी व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने आहे। उद्या भारतीय राज्यघटना शिल्पकार भारतरत्न मामाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि तो आपल्या महाराष्ट्रात देशात मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते, त्याच पद्धतीने आज आपल्या विभागातले कारगिल नगर विभागातले तरुण मुलं जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करत असताना आजकाल त्यांची मोठी रॅली काढवते, रॅली काढत असताना त्यांनी जो ट्रॉली होती त्या ट्रॉली खेचून देत असताना त्याचा खांबाचा पाईप होता तो वरती लागला, त्यामुळे एक अपघात त्या ठिकाणी घडला, त्यातून त्या ठिकाणी बुलत मुलांना त्या शॉक लागल्यामुळे अपघातामध्ये 9 मुलं जखमी झाले, त्यातले 2 मुलं दगावलेले आहेत आणि 7 मुलं या ठिकाणी आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेले आहेत।